नमस्कार मित्रांनो, श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये पुन्हा मी आपले सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्टर उमेश घोळेस्वार स्वागत करतो। आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत व्याजाचा रोखता अभिलाषा सिद्धांत। व्याजाचा रोखता अभिलाषा सिद्धांत, ज्या सिद्धांताला लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी ऑफ इंटरेस्ट असं म्हटलं जातं, आणि स्थूल अर्थशास्त्राचा जनक ज्यांना म्हटलं जातं ते लॉर्ड जेम केन्स यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे। आणि हे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होते आणि 1936 मधील त्यांचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकाने संपूर्ण अर्थविश्वामध्ये मोठी खळबळ माजवली होती। आणि 1929 नंतरच्या जागतिक महामंदीच्या नंतरचं विश्लेषण प्रामुख्याने लॉर्ड जेम केन्स यांनी केलं। आणि 1936 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी या पुस्तकामध्ये किंवा या ग्रंथामध्ये व्याजदराचा रोखता अभिलाषा सिद्धांत आपल्याला वाचायला मिळतो। प्रामुख्याने केन्स काय म्हणतात की मुद्रा ही अशी रोख संपत्ती आहे की जिचा उपयोग करून कोणती पण हवी ती गरजेची वस्तू आपल्याला विकत घेता येते। म्हणजे मुद्रेच्या मध्ये सामान्यतः रोख रक्कम अशी असते की ज्याच्यामध्ये कुठली वस्तू तुम्ही खरेदी करू शकता। आणि मुद्रेच्या या विकत घेण्याच्या गुणामुळे काय म्हटलं मी, मुद्रेच्या या विकत घेण्याच्या गुणामुळे प्रामुख्याने मुद्रा किंवा पैसा जवळ बाळगणे लोक पसंत करतात आणि यालाच केन्स रोखतेची अभिलाषा म्हणतो। प्रामुख्याने केन्सच्या मते एका विशिष्ट काळाकरता रोखतेचा त्याग करण्यासाठी देण्यात येणारे पारितोषिक किंवा बक्षीस म्हणजे व्याज होय। इंटरेस्ट इज द रिवॉर्ड फॉर पार्टनिंग द लिक्विडिटी फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम असं केन्स म्हणतो। त्यानंतर रोखतेच्या अभिलाषामुळे मनुष्य स्वतःजवळ असलेली रोख रक्कम सामान्यतः गुंतवू इच्छित नाही, म्हणून ही जी आहे रोखतेची अभिलाषा, ही अभिलाषा जिंकण्यासाठी त्याला आपल्याला व्याज द्यावं लागतं असं केन्स आपल्याला या ठिकाणी पटवून देतात। केन्सचा जो व्याजाचा जो सिद्धांत आहे, या व्याजाच्या सिद्धांतामध्ये केन्स प्रामुख्याने व्याजाला अतिशय महत्व देतो आणि त्याच्या मते व्याज कशी आहे, शुद्ध मौद्रिक घटना आहे। इंटरेस्ट इज अ प्युअरली मॉनिटरी फेनोमिनम असं केन्स म्हणतो। रोखतेच्या अभिलाषामुळे मनुष्य स्वतःजवळ असलेली रोख रक्कम गुंतवू इच्छित नाही, म्हणून ही रोखतेची अभिलाषा जर आपल्याला जिंकायची असेल, कोण्याही व्यक्तीजवळचे जर पैसे आपल्याला पाहिजेत असतील तर त्याला काहीतरी पारितोषिक किंवा त्याचा मोबदला द्यावा लागेल, म्हणजे त्याची रोखतेची अभिलाषा आपल्याला जिंकावी लागेल। आणि ह्या जिंकण्याचं जे बक्षीस आहे, जे रिवॉर्ड आहे, ते म्हणजे व्याज असं या ठिकाणी केन्स म्हणतो। त्यानंतर रोखतेची अभिलाषा जिंकण्यासाठी दिलेला मोबदला म्हणजे व्याजदर होय असंही देखील या ठिकाणी केन्स म्हणतो। आणि रोखतेच्या या अभिलाषेवरच प्रामुख्याने हा सिद्धांत आधारलेला असल्यामुळे या सिद्धांताला व्याजाचा रोखता अभिलाषा सिद्धांत असं नाव पडलं। केन्सनी आपल्या सिद्धांतामध्ये मुद्रेला अतिशय महत्वाचे स्थान दिलेलं आहे आणि त्यामुळे या सिद्धांताला मौद्रिक सिद्धांत असे देखील म्हटलं जाते। व्याजाचा मौद्रिक सिद्धांत देखील काही ठिकाणी काही पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतो। केन्स काय म्हणतो की व्याजदर कसा आहे, मुद्रेची मागणी आणि मुद्रेचा पुरवठा यांच्यामध्ये प्रामुख्याने जो संबंध असतो या संबंधाने ठरतो। ज्या ठिकाणी मुद्रेची मागणी आणि मुद्रेचा पुरवठा समान होईल, सारखा होईल, त्या ठिकाणी व्याजाचा दर निश्चित होतो असं केन्सला म्हणायचं आहे। प्रामुख्याने मुद्रेची मागणी केन्स तीन हेतू करता केली जाते असं म्हणतात। हे तीन हेतू कोणते आहेत, एक म्हणजे उत्पन्न हेतू, ज्याला व्यवहार हेतू किंवा खरेदी हेतू देखील म्हटलं जाते, त्यानंतर तरतूद हेतू आणि परिकल्पन हेतू। या तीन हेतू करता मुद्रेची मागणी केली जाते असं केन्स म्हणतो। आपण थोडक्यात पाहूया की प्रत्येक हेतू करता असणारी मागणी समाज कशा प्रकारे करतो। सामान्यतः व्यक्तीला उत्पन्न विशिष्ट कालावधी करता प्राप्त होत असते आणि हे प्राप्त होणारे जे उत्पन्न आहे प्रामुख्याने त्याला दररोज खर्च करावा लागतो आणि त्यामुळे या उत्पन्नाचा काही भाग लोक काय करतात, स्वतःजवळ रोख स्वरूपात ठेवतात, काही भाग जो आहे तो प्रामुख्याने बचत करतात। आणि उत्पादक म्हणून कसा उत्पादक जर असेल तो कच्चा माल खरेदी करेल, श्रमिकांना मजुरी देईल, त्याच्यानंतर भांडवलाला काहीतरी मोबदला म्हणून व्याज देईल, ह्या सगळ्या बाबींसाठी त्याला पैसा रोख रक्कम जवळ बाळगावी लागते। आणि या सगळ्या कार्यासाठी ही जी पैसा आहे, ही जी रक्कम आहे, रोख रक्कम आहे, ही रोख रक्कम प्रामुख्याने
या उत्पन्न हेतू करता तो खर्च करीत असतो. वेगळ्या प्रकारे त्याला व्यवहार करावा लागतो म्हणून देखील याला व्यवहार हेतू असं म्हटलं जातं. खरेदी करावा लागतो आणि त्यामुळे या खरेदी हेतू करता देखील मागणी असं ह्या हेतूला म्हणजे म्हटली जाते. पैशाची जी मागणी आहे या रोखता हे म्हणजे या खरेदी हेतू करता जी पैशाची मागणी आहे ही कशावर अवलंबून असते तर केन्स या ठिकाणी म्हणतो की ही जी मागणी आहे उत्पन्नावर आणि उत्पन्न मिळवण्याच्या कालावधीवर अवलंबून असते. म्हणजे लोक उत्पन्न हेतू किंवा खरेदी हेतू करता जी मागणी करतात पैशाची ती प्रामुख्याने त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून असते. उत्पन्न एका महिन्याकरता मिळते काय, त्याचा पगार एका महिन्याचा आहे काय, 15 दिवसाचा आहे काय की दर दिवसाचा आहे काय, यानुसार उत्पन्न हेतूची मागणी ठरत असते. कालावधी किती आहे त्याच्यावर देखील या उत्पन्न हेतूची मागणी ठरत असते असं केन्स म्हणतो. प्रामुख्याने उत्पन्न जितके जास्त तितके खरेदी हेतूसाठी जी मागणी जास्त, उत्पन्न जितके कमी तेवढी खरेदी हेतूसाठीची असणारी जी मागणी आहे ती कमी असते. आणि या ठिकाणी उत्पन्न हेतू किंवा खरेदी हेतूसाठीची जी मागणी आहे ही मागणी प्रामुख्याने उत्पन्नावर अवलंबून असल्यामुळे या खरेदी हेतूसाठीची मुद्रेची मागणी ही उत्पन्नाचे फलन आहे असं एक समीकरण देखील या ठिकाणी तयार होते की सूत्ररूपाने आपल्याला म्हणता येईल की एल टी इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय. वाय म्हणजे इन्कम किंवा उत्पन्न, म्हणजे खरेदी हेतूसाठी असणारी मागणी ही उत्पन्नाचं फलन आहे असं या ठिकाणी म्हटलं जाते. ते उत्पन्नाच्या समप्रमाणात बदलते. उत्पन्न जास्त खरेदी हेतूसाठीची मागणी जास्त, उत्पन्न कमी खरेदी हेतूसाठीची मागणी कमी, अशा प्रकारे ही मागणी सामान्यतः ठरत असते. त्यानंतर केस रोखतेच्या अभिलाषा संदर्भात मुद्रेची किंवा रोखतेची जी मागणी आहे ती प्रामुख्याने दुसरा जो हेतू आहे तो म्हणजे तरतूद हेतू, ज्याला प्रिकॉशन मोटिव्ह असं म्हटलेलं आहे. मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अनिश्चितता असतात, अनेक प्रकारच्या अनपेक्षित घटना घडत असतात, कधी काय होईल हे काही सांगता येत नसते आणि त्यामुळे प्रत्येक मानव काय करतो हा काही ना काही रक्कम आजारपण असो, अपघात असो, बेकारी असो, कुठल्याही प्रकारच्या आकस्मित उद्भवणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी काहीतरी रक्कम तो जवळ बाळगू इच्छितो आणि ही जवळ बाळगतो जी रक्कम ही प्रामुख्याने प्रिकॉशन म्हणून तो ठेवत असतो. म्हणून तरतूद म्हणून जी रक्कम जो जवळ बाळगतो त्याला केस प्रामुख्याने तरतूद हेतूसाठीची मागणी असे म्हणतात. या सगळ्या कारणासाठी व्यक्ती रक्कम जवळ बाळगतो. आणि प्रामुख्याने लोकांजवळ किती पैसा आहे आणि हा जो पैसा आहे हा पैसा कोण्या कोण्या गोष्टीसाठी त्यांनी ठेवलेला आहे या सगळ्या बाबी या तरतूद हेतूवरून आपल्याला लक्षात येतात. प्रामुख्याने तरतूद हेतूसाठीची जी मागणी आहे ही मागणी देखील उत्पन्नाच्या समप्रमाणामध्ये बदलते. उत्पन्न जास्त तर आजारपण, शिक्षण, आरोग्य, बेकारी सगळ्या गोष्टीसाठी पैसे जास्त ठेवले जातील. या उलट उत्पन्न जर कमी असेल तर साहजिकच आहे तरतूद म्हणून आपल्याला कमी बँकेत FD ठेवता येईल, शिक्षणासाठी पैसे कमी राखून ठेवता येईल, लग्नासाठी, काही प्रसंगासाठी, आजारापणासाठी या सगळ्या बाबींसाठी जर उत्पन्न कमी तर आपल्याला पैसे कमी ठेवता येतील. अशा प्रकारे उत्पन्नाच्या समप्रमाणामध्ये ही तरतूद हेतूसाठीची मागणी बदलते असं केन्सला म्हणायचं आहे. आणि केन्सच्या मतानुसार अल्प काळामध्ये व्यवहार किंवा तरतूद हेतूमुळे जी रोख पैशाची मागणी निर्माण होते ती प्रामुख्याने स्थिर असते. म्हणजे खरेदी असो किंवा तरतूद या दोन्ही हेतूसाठीची जी मागणी असते ही मागणी अल्प काळामध्ये प्रामुख्याने स्थिर असते असं केन्स गृहीत धरतो. आणि तरतूद हेतूसाठीच्या मागणीचं फलन देखील या ठिकाणी आपल्याला पाहता येते की ज्यामध्ये प्रामुख्याने LP इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय. LP म्हणजे तरतूद हेतूसाठीची असणारी मागणी, पी मीन्स प्रिकॉशन, लिक्विडिटी फॉर प्रिकॉशन, इज इक्वल टू फंक्शन ऑफ इन्कम असं आपल्याला या ठिकाणी समीकरण काढता येईल. आणि उत्पन्नाच्या समप्रमाणामध्ये ही बदलत असते. त्यानंतर तिसरा जो हेतू आहे तो म्हणजे परिकल्पन हेतू, त्याला स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह असं देखील म्हटलं जातं. परिकल्पनाची सर्वात पहिली जी कल्पना आहे ही या केन्सनीच दिली. काय म्हणतो केन्स, की किमतीत होणाऱ्या बदलाचा फायदा प्रामुख्याने घेऊन नफा मिळवणे हे प्रत्येक परिकल्पक लोकांचे उद्दिष्ट असते. परिकल्पक लोक म्हणजे सट्टेबाजारीचे व्यवहार करणारे लोक, की सर्वसामान्य लोकांपेक्षा अचूक अंदाज लावण्याचा प्रयत्न जे लोक करतात आणि शेअर मार्केटमधल्या सट्टेबाजारीमधल्या व्यवहारांचा जे उपयोग म्हणजे वापर करतात ती जी मागणी असते पैशाची त्या व्यवहाराकरता त्याला केस परिकल्पन हेतूसाठीची मागणी म्हणतो. आणि
परिकल्पनाची व्यवहार प्रामुख्याने सरकारी कर्ज रोखे असो ज्याला आपण शेअर्स म्हणतो, त्यानंतर इंडस्ट्रीच्या काही शेअर्स असो या बाबतीत प्रामुख्याने होताना दिसून येतात. आणि बाजारपेठेमध्ये भविष्यात काय घडेल या संबंधी बाजारापेक्षा अधिक अचूक अंदाज लावून प्रामुख्याने नफा मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे परिकल्पन होय असं केन्स म्हणतो. आणि हे परिकल्पनाचे व्यवहार प्रामुख्याने परिकल्पक जे करतात त्यासाठी पैशाची मागणी केल्या जाते असं केन्स या ठिकाणी म्हणतो. म्हणजे पहिल्या दोन्ही हेतूसाठी असणाऱ्या मागणीपेक्षा परिकल्पन हेतूसाठी जी मागणी आहे हे पूर्णतः भिन्न आहे. कारण या हेतूमुळे मुद्रेची जी मागणी केली जाते ती प्रामुख्याने वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा आजारपणासाठी शिक्षणासाठी केला जात नाही, तर सट्टेबाजारीमधून अधिक पैसा कमवण्यासाठी केला जातो. आणि त्यामुळे ही जी मागणी आहे ही मागणी प्रामुख्याने व्याजदरावर अवलंबून असते. व्याजदर जेव्हा जास्त असेल तर परिकल्पन हेतूमुळे निर्माण होणारी जी रोखता अभिलाषेची जी मागणी आहे ती मात्र कमी राहील. आणि ज्यावेळी व्याजदर कमी असेल त्यावेळेस मात्र ही परिकल्पन हेतूसाठी जी जी मागणी आहे ही मागणी मात्र जास्त राहील. म्हणजे व्याजदराच्या व्यस्त प्रमाणामध्ये परिकल्पन हेतूसाठीची मागणी बदलते असं या ठिकाणी केन्स म्हणतो. थोडक्यात काय, तर रोखता अभिलाषा प्रामुख्याने मुद्रेची मागणी जी आहे ती उत्पन्न हेतू, तरतूद हेतू आणि परिकल्पन हेतू या तीन हेतूमुळे मुद्रेची एकंदरीत मागणी निर्माण होते असं म्हणते, असं केन्स म्हणतो. आणि यापैकी पहिल्या दोन हेतूची जी मागणी आहे ती उत्पन्नावर अवलंबून असते, उत्पन्नाचं ते फलन आहे. आणि फक्त परिकल्पन हेतूसाठी जी मागणी आहे ती मागणी मात्र रोख मुद्रेची जी मागणी आहे ती व्याजदराशी संबंधित असते आणि ती व्याजदराच्या विरुद्ध दिशेने बदलते असं या ठिकाणी केन्स आपल्याला म्हणताना दिसून येतो. आणि परिकल्पन हेतूसाठीचं देखील एक छोटं आपल्याला समीकरण किंवा सूत्र काढता येईल की LS इज इक्वल टू फंक्शन ऑफ R. LS मीन्स परिकल्पन हेतूसाठी असणारी मागणी, स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह साठी होणारी लिक्विडिटीची मागणी असं या ठिकाणी म्हणतो. रोखता अभिलाषा जन्य मुद्रेची मागणी या तिन्ही हेतूमुळे निर्माण होते असं या ठिकाणी केन्स म्हणतो. त्यानंतर या सिद्धांतामध्ये पुढचा जो महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे सप्लाय ऑफ मनी, ज्याला मुद्रेचा पुरवठा म्हणतात. अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रेचा पुरवठा हा कोण करत असतो, प्रत्येक देशामधील केंद्रीय बँक ज्याला सेंट्रल बँक म्हटलं जातं, भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते, ती बँक प्रामुख्याने मुद्रेचा पुरवठा करते. आणि अर्थव्यवस्थेचा जो मुद्रेचा पुरवठा आहे तो पुरवठा प्रामुख्याने दोन्ही मिळून बनलेला असतो. दोन्ही मिळून म्हणजे एक विधिग्राह्य मुद्रा ज्याला नोटा किंवा नाणी म्हटलं जाते, पैसे ज्याला म्हटलं जातं, नोटा किंवा नाणी या मिळून मुद्रेचा पुरवठा होतो. त्यानंतर दुसरे म्हणजे प्रत्यय मुद्रा, अधिकोष निर्मित प्रत्यय मुद्रा, जी बँका प्रत्यय निर्मिती करते त्या प्रत्यय निर्मितीतून निर्माण झालेला मुद्रा तो देखील प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये होतो. ज्यामध्ये धनादेश, चेक, RTGS चे व्यवहार, सगळ्या प्रकारच्या व्यवहारांचा समावेश या मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये होतो. प्रामुख्याने केन्स काय म्हणतो की विशिष्ट वेळी हा जो मुद्रेचा पुरवठा हा कसा असतो, स्थिर असतो. आणि विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रेचा पुरवठा किती राहील हे प्रामुख्याने केंद्रीय अधिकोषाच्या धोरणावर अवलंबून असते, त्या ठिकाणच्या मॉनिटरी पॉलिसीवर अवलंबून असते. प्रामुख्याने व्याजदरातील बदलाचा मुद्रेच्या पुरवठ्यावर काही परिणाम होत नाही असं केन्स या ठिकाणी म्हणतो. कारण विशिष्ट वेळी मुद्रेचा पुरवठा स्थिर असल्यामुळे पुरवठा वक्र हा वाय अक्षाला प्रामुख्याने समांतर असतो, इक्विव्हॅलंट असतो. कारण मुद्रेचा पुरवठा हा व्याजदर निरपेक्ष असल्यामुळे हा अक्ष प्रामुख्याने ऊर्ध्व असतो. समाजाची रोखतेची अभिलाषा किती आहे, त्या देशामध्ये वर्षभरामध्ये किती वस्तू आणि सेवा लागतील, त्यानुसार प्रामुख्याने मुद्रेची मागणी लक्षात घेऊन अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रेचा पुरवठा करण्यात येतो. आपण एका लेक्चरमध्ये स्पेशल पाहू की ज्यामध्ये किती पैसा छापला पाहिजे आणि किती प्रामुख्याने मागणी आहे याविषयीचं विश्लेषण आपण एखाद्या लेक्चरमध्ये पाहू. या ठिकाणी लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे मुद्रेचा पुरवठा हा प्रामुख्याने विधिग्राह्य आणि प्रत्यय मुद्रा म्हणून असतो आणि तो स्थिर असतो. तो व्याजाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने त्याच्यावर इम्पॅक्ट किंवा फरक पडत नाही, परिणाम पडत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायचं की या मुद्रेच्या मागणी आणि मुद्रेच्या पुरवठ्याचं संतुलन कसं होते हे प्रामुख्याने आपल्या छोट्या उदाहरणावरून पाहता येईल. या ठिकाणी आपण काय म्हटलं आहे की खरेदी आणि तरतूद हेतू करता जी मागणी होते ती उत्पन्नाच्या समप्रमाणात बदलते. या दोन्ही हेतू करता असणारी मागणी प्रामुख्याने अल्पकाळामध्ये स्थिर असते. त्या मागणीवर व्याजाच्या दराचा फारसा परिणाम होत नाही. एवढेच नाही तर तरतूद हेतूसाठी जी मागणी आहे
या दोन्ही हेतूसाठीची जी मागणी आहे ते प्रामुख्याने उत्पन्नावरच अवलंबून असते, परंतु परिकल्पन हेतूसाठीची मागणी व्याजदराच्या व्यस्त प्रमाणामध्ये ते बदलते, रिव्हर्स त्याचा इम्पॅक्ट प्रामुख्याने होताना दिसून येतो. उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसून येते की व्याजदर हा 10%, 8%, 6, 4, 2 अशा प्रकारे कमी कमी जेव्हा होत जाते त्या व्याजदराच्या नुसार प्रामुख्याने रोखतेची मागणी आधी 100 कोटी होती, नंतर 200 कोटी, 300, 600, 800 आणि रोखतेचा पुरवठा सामान्यतः 200, 300, 400, 600 आणि 800 ज्या व्याजदरावर. बघा या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचा पाहायचा आहे की ज्या व्याजदरावर रोखतेची मागणी आणि रोखतेचा पुरवठा हा एकाच बिंदूवर येईल तो व्याजदर अर्थव्यवस्थेमध्ये ठरतो असं केसने या ठिकाणी म्हटलेलं आहे. या उदाहरणामध्ये प्रामुख्याने 4% या व्याजदरावर 600 कोटी रुपयाची मुद्रेची मागणी किंवा रोखतेची मागणी 600 कोटी रुपयाचा पुरवठा असं या ठिकाणी व्याजदराचं संतुलन होते हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर व्याजदराच्या मुद्रेच्या मागणी आणि पुरवठ्याच्या संदर्भामध्ये केसच्या या सिद्धांतामध्ये प्रामुख्याने आपल्याला व्याजाचा दर कसा निश्चित होतो हे आपल्याला आता पाहायचं आहे की मुद्रा पुरवठा स्थिर असताना सामान्यतः मुद्रेच्या मागणीमध्ये जर बदल झाला तर व्याजदर कसा निश्चित होतो हे आपल्याला पाहायचं. तर या ठिकाणी प्रामुख्याने आकृतीमध्ये आपल्याला असं दिसून येते की ओएस अक्षावर आपण काय दर्शवलेलं आहे, ओएस अक्षावर मुद्रेची मागणी दर्शवलेली आहे आणि मुद्रेचा पुरवठा सुद्धा दर्शवलेला आहे. तर ओ वाय या अक्षावर व्याजाचा दर आपण दर्शवलेला आहे आणि या आकृतीमध्ये सामान्यतः एमएम जो आहे हा जो आहे हा एमएम मुद्रेच्या पुरवठ्याचा वक्र आहे आणि तो कसा आहे ऊर्ध्व किंवा ओ वाय या अक्षाला उदग्र किंवा उभा आहे. म्हणजे काय दर्शवितो तो की मुद्रेचा पुरवठा सामान्यतः स्थिर आहे आणि अशा वेळेस जर मुद्रेच्या मागणीमध्ये जर बदल झाला तर प्रामुख्याने काय दिसून येतो की या ठिकाणी व्याजाचा दर कसा निश्चित होतो हे या ठिकाणी केसने आपल्याला सांगितलेलं आहे. तत्पूर्वी प्रामुख्याने केस काय गृहीत धरतो की अल्प काळामध्ये लक्षपूर्वक ऐका अल्प काळामध्ये मुद्रेचा पुरवठा हा स्थिर असतो असे केसने गृहीत धरलेले आहे आणि या ठिकाणी एलपी जो आहे हा मुद्रेचा मागणीचा वक्र आहे. एलपी वक्राचे आपण 3 वक्र दर्शवलेले आहे आणि या 3 वक्रा मिळून प्रामुख्याने कशा प्रकारे मुद्रेच्या मागणीमध्ये बदल झाला तर व्याजाच्या दरावर काय परिणाम होतो हे आपल्याला या ठिकाणी केसने दर्शवलेलं आहे. तर या ठिकाणी प्रामुख्याने आकृतीमध्ये सामान्यतः मुद्रेच्या मागणी आणि पुरवठ्याचं सुरुवातीचं संतुलन हे ई या बिंदूवर झालेलं आहे. ई या बिंदूवर प्रामुख्याने ओ आर हा सुरुवातीचा पहिला व्याजाचा दर निश्चित झालेला आहे आणि या ठिकाणी मुद्रा मागणी आणि मुद्रेचा पुरवठा हा एकत्र होऊन या संतुलनामध्ये ओ आर हा व्याजाचा दर निश्चित झालेला आहे. मुद्रेचा पुरवठा स्थिर असताना मुद्रेच्या मागणीमध्ये म्हणजे रोखतेच्या अभिलाषेमध्ये जर घट झाली तर सामान्यतः मुद्रेच्या मागणीचा वक्र हा एलपी वरून एलपी 1 असा आकार धारण करतो आणि त्यामुळे व्याजाचा दर जो पूर्वी ओ आर इतका होता तो ओ आर कमी होऊन प्रामुख्याने ओ आर 1 असा होतो आणि नवीन व्याजदराचं संतुलन ज्या ठिकाणी होते मागणी आणि पुरवठ्याचं नवीन जे संतुलन होते ते ई 1 या नवीन बिंदूवर होते. त्यानंतर जर या ई बिंदूवर सामान्यतः रोखतेचा अभिलाषाचा वक्र आहे तो प्रामुख्याने कसा दिसून राहिला आपल्याला अक्षाला सामान्यतः पूर्णतः लवचिक होताना दिसून येतो म्हणजे लवचिक बनतो आणि जर यापेक्षाही जर अर्थव्यवस्थेमध्ये जर व्याजाचा दर जर घटत जात असेल तर अशा वेळी अर्थव्यवस्थेमध्ये सामान्यतः रोखतेच्या सापडीची स्थिती निर्माण होते. म्हणजे यापेक्षाही जर व्याजाचा दर जर कमी झाला तर धनको आपली रक्कम इतरांना कर्ज म्हणून देणार नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या शेअरमध्ये तो गुंतविणार नाही. असं का बरं होतं, कारण की इतक्या न्यूनतम व्याजदरावर गुंतवणूकदारांना लाभ किंवा मोबदला मिळत नाही असं या ठिकाणी केस म्हणतो. त्यानंतर मुद्रेचा पुरवठा स्थिर असताना मुद्रेच्या मागणीमध्ये जर बदल झाला तर अशा वेळेस सामान्यतः जर काही रोखतेची अभिलाषा वाढली म्हणजे मुद्रेची जर मागणी वाढली
तर एलपी वक्र हा एलपी टू असा वक्र धारण करतो आणि त्यामुळे व्याजाचा जो दर पूर्वी ओआर होता सुरुवातीला तो सामान्यतः वाढून ओआर टू असं रूप धारण करतो आणि नवीन संतुलन सामान्यतः मागणी आणि पुरवठ्याचं ई टू या बिंदूवर होते असं पाहायला मिळते की हा जो बदल होतो हा बदल मुद्रेच्या मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने पुनर्स्थापित होतो असं देखील केन्स म्हणतो. त्यानंतर आपण पुढच्या आकृतीमध्ये पाहणार आहोत की मुद्रेची जी मागणी आहे ती मागणी सामान्यतः स्थिर असताना मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये आता जर बदल झाला तर त्यावेळेस व्याजाच्या दरावर काय परिणाम होतो, व्याजदर कुठे निश्चित होतो हे देखील आपल्याला केन्सच्या सिद्धांतावरून आपल्याला पडताळता येते. तर या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येतं की मुद्रेची मागणी जर स्थिर असली तर अशा वेळेस मुद्रेच्या मागणी आणि पुरवठ्याचं सुरुवातीचं संतुलन ई या बिंदूवर झालेलं आहे आणि ओ आर हा व्याजाचा दर निश्चित झालेला आहे. मुद्रेची मागणी जर कायम असताना मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये जर वाढ झाली तर नवीन पुरवठा वक्र मुद्रेचा जो आधी एम एम होता तो एम एम डॅश असं रूप धारण करतो आणि नवीन संतुलन ई या बिंदूवर होते. या ठिकाणी व्याजाचा दर कमी होऊन तो प्रामुख्याने ओ आर वन असा होतो. त्यानंतर जर मुद्रेचा पुरवठा जर कमी झाला तर सामान्यतः मुद्रेच्या पुरवठ्याचा वक्र हा एम एम टू असा रूप धारण करतो आणि मुद्रेच्या मागणी वक्राशी नवीन संतुलन ई टू या बिंदूवर होते आणि ओ आर टू हा व्याजाचा दर निश्चित होतो. इथं व्याजदर आपल्याला वाढलेला दिसून येतो. या ठिकाणी केन्सच्या मते जर मुद्रेच्या मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनामध्ये जर विचलन निर्माण झाले तर व्याजदराच्या माध्यमाने हे विचलन दूर होऊन पुन्हा दोहोंमध्ये संतुलन निर्माण होते असं केन्स म्हणतो. म्हणजे बघा, कुठल्याही प्रकारचं जर विचलन मुद्रेच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये जर झालं तर हे विचलन पुन्हा दुरुस्त होऊन सामान्यतः अर्थव्यवस्थेमध्ये संतुलन आणण्याचं काम व्याजाचा दर करतो असं या ठिकाणी केन्स यांनी म्हटलेलं आहे. पाहिलेला आहे. त्यानंतर केन्सच्या व्याजदराची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण थोडक्यात बघू की केन्सचा जो व्याजदराचा सिद्धांत हा पूर्णतः मौद्रिक सिद्धांत आहे. कारण केन्सनी म्हटलेला आहे की व्याज जी आहे ती शुद्ध मौद्रिक घटना आहे आणि केन्सचा व्याजदर म्हणून व्याजाचा सिद्धांत हा प्युअरली मॉनिटरी फेनोमिना असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर या सिद्धांताचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मौद्रिक आणि राजकोषीय धोरण ठरवण्यामध्ये हा सिद्धांत महत्वाचा आहे. आपण पाहिलं की 1929 नंतर 1936 ला हा हे पुस्तक हे ग्रंथ आलं केन्स द जनरल थ्री आणि या सिद्धांताने किंवा या ग्रंथाने अर्थविश्वामध्ये मोठी खळबळ माजून दिली आणि अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने मागणी आणि पुरवठ्यामध्ये बदल जर झाला आणि तो बदल जर व्यवस्थित करायचा असेल आणि त्यामध्ये व्याजदराचा कसा प्रभाव होतो या सगळ्या बाबी या सिद्धांताने सांगितल्या आणि त्यामुळे गुंतवणुकीला चालना देखील देता येतं, बंद पडलेले कारखाने कसे लावावे या सगळ्या बाबींचं उत्तर प्रामुख्याने या सिद्धांताचा जर आपण निरीक्षण अभ्यास केला तर हा सिद्धांत मौद्रिक आणि राजकोषीय धोरण ठरवण्यामध्ये प्रामुख्याने महत्वाची भूमिका ठरतो. त्यामध्ये स्वस्त मुद्रा धोरण कधी अवलंबायचं, कडक मुद्रा धोरण कधी अवलंबायचं हे सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्याला केन्सचा सिद्धांत हा मार्गदर्शन ठरतो की मुद्रा पुरवठा म्हणजे जर पैशाच्या पुरवठ्यामध्ये जर वाढ जर अर्थव्यवस्थेमध्ये होत असेल तर स्वस्त मुद्रा धोरण केंद्रीय बँक राबवत असते. त्याच्यानंतर आपल्याला प्रामुख्याने हा जो केन्सचा सिद्धांत आहे हा मागणी आणि पुरवठ्याचं एकाच वेळी विचार करतो. केन्सच्या व्याजदराच्या सिद्धांतामध्ये मुद्रेची मागणी मुद्रेचा पुरवठा या एकाच बाबी एकाच सिद्धांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे त्याच्या सिद्धांताचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बचत आणि गुंतवणुकीची समानता त्यांनी सांगितली आहे की उत्पन्न पातळीतील बदलांमुळे बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता प्रस्थापित होते. पारंपरिक व्याजदर आपल्याला काय सांगत होता की बचत आणि गुंतवणूक प्रामुख्याने समान होते. हा विचार प्रामुख्याने केन्सला अमान्य आहे. बचत आणि गुंतवणुकीची जी समानता आहे ती उत्पन्न पातळीतील बदलामुळे होते असं केन्स प्रामुख्याने सांगतो. परंपरागत जे व्याजदराचे सिद्धांत आहेत ते प्रामुख्याने व्याजाच्या सिद्धांतानुसार परंपरागत व्याजदराच्या सिद्धांतानुसार ही जी बचत आणि गुंतवणुकीची समानता आहे ती व्याजदरानुसार एकत्र होते असं म्हटलेलं आहे. परंतु केन्स उत्पन्न पातळीला महत्वाचं स्थान देतो. त्यानंतर रोजगाराच्या कोणत्याही स्थितीत हा सिद्धांत लागू पडू शकतो. परंपरागत व्याजाचा सिद्धांत असो ऋणयोग्य निधीचा सिद्धांत असो हे सगळे सिद्धांत पूर्ण रोजगारीत खरे ठरतात. मात्र केन्सचं एक वैशिष्ट्य आहे की त्याने अपूर्ण रोजगाराचं विश्लेषण केलेलं आहे. कोणत्याही देशामध्ये फुल एम्प्लॉयमेंट नसतं असं निरीक्षण सांगणारा अर्थशास्त्रज्ञ म्हणजे
केन्स आहे, त्यामुळे केन्सचा सिद्धांत हा विकसनशील आणि अल्पविकसित देशाला देखील लागू होताना दिसून येतो. असं असलं देखील तरी देखील केन्सच्या सिद्धांतावर काही टीका केल्या जातात. ती टीका म्हणजे हा सिद्धांत अस्पष्ट स्वरूपाचा आहे, कारण व्याजाच्या सिद्धांतामध्ये खरेदी हेतूसाठीची जी मागणी आहे, तंतु हेतूसाठीची जी मागणी आहे, ती उत्पन्नाचं फलन आहे. मात्र उत्पन्न पातळी समजण्यासाठी देशातील व्याजदर समजावा लागतो, त्यानंतर व्याजदर निर्धारणासाठी रोखता अभिलाषा कशासाठी होते, किती आहे उत्पन्न, किती, सगळ्या बाबी समजणं आवश्यक असते. आणि हे समजणं म्हणजे फारच गुंतागुंतीचं कार्य आहे असं काही ठिकाणी काही अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. त्यानंतर या सिद्धांतांनी दीर्घकाळाकडे दुर्लक्ष केलंय. साहजिक आहे, केन्सचा सिद्धांत प्रामुख्याने अल्पकाळासाठी म्हटलेला आहे, अल्पकाळावर तो भर देतो, त्यामुळे त्याच्यावर टीका केली जाते की या सिद्धांतामध्ये सामान्यतः दीर्घकाळाचा विचार केलेला नाही. त्यानंतर रोखता अभिलाषाची जी संकल्पना ही संदिग्ध वाटते असं काही सिद्धांतकार म्हणतात. कारण केस काय म्हणतो की व्यक्तीला रोखता किंवा व्याज या दोनपैकी एकाचीच निवड करावी लागते, परंतु बचत ठेवीमध्ये केलेली गुंतवणूक प्रामुख्याने व्याज मिळून देतेच, त्याशिवाय हवी तेव्हा या बचत खात्यातील ठेवीतून रक्कम प्रामुख्याने काढता देखील येते. त्यामुळे रोखता किंवा व्याज अशी एकच निवड ग्राहकाला किंवा कंझ्युमरला करता येते असं टीकाकार म्हणतात. त्यानंतर या सिद्धांतामध्ये मुद्रेच्या मागणीवर अधिक भर दिला आहे, ज्यामध्ये तीन हेतू सांगतो, खरेदी हेतूसाठी, तरतूद हेतूसाठी, परिकल्पन हेतूसाठी, तीन हेतूवर अधिक भर केस देतो. मुद्रेच्या पुरवठ्याचा मात्र त्याला स्थिर मानतो. काही ठिकाणी मात्र सिद्धांतकार म्हणतात की मुद्रेच्या पुरवठ्याला एक स्वतंत्र बदल घटक मानल्या पाहिजे, आणि या बाजूवर त्या सिद्धांताने केन्सने दुर्लक्ष केले अशी टीका केली जाते. त्यानंतर हा सिद्धांत व्यापार चक्राचं किंवा तेजी मंदीमध्ये लागू होत नाही असे देखील काही टीकाकार म्हणतात. मंदीच्या काळामध्ये रोखतेची अभिलाषा जास्त असून सुद्धा व्याजाचा दर जो आहे तो कमी असतो, या उलट तेजीच्या काळामध्ये रोखता अभिलाषा कमी असून सुद्धा व्याजाचा दर जास्त असतो. त्यामुळे रोखता अभिलाषा जास्त असताना व्याजदर जास्त, रोखता अभिलाषा कमी असताना व्याजदर कमी, हा विचार तेजी मंदीचा प्रामुख्याने या सिद्धांतामध्ये पाहायला मिळत नाही असं टीकाकार म्हणतात. त्यानंतर भांडवलाच्या उत्पादकतेकडे हा सिद्धांत दुर्लक्ष करतो. केवळ रोखतेच्या अभिलाषा जिंकण्याचं बक्षीस म्हणजे व्याज नसते, तर भांडवलाची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता देखील महत्वाची असते. त्यामुळे भांडवलाच्या उत्पादकतेकडे या सिद्धांताने दुर्लक्ष केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी काही टीकाकार म्हणतात. त्यानंतर वास्तविक घटकाकडे दुर्लक्ष, व्याजदरावर बचत आणि भांडवलाची उत्पादकता यासारख्या वास्तविक घटकांचा सुद्धा प्रभाव पडत असतो, हे केस विसरलेला आहे. त्यानंतरची टीका केली जाते की अविकसित देशांना अनुपयोगी, आपण म्हटलेलं आहे वैशिष्ट्यामध्ये की विकसित अल्पविकसित देशाला उपयोगी पडतो, कारण टीकाकार काय म्हणतात की केन्सचा जो व्याजदराचा सिद्धांत आहे हा प्रामुख्याने विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. 1929 जागतिक महामंदीनंतर ब्रिटन आणि अमेरिकेचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे अशा टीका देखील केल्या जातात. त्यानंतर शेवटची टीका म्हणजे धनको आणि ऋणको एकच जर असले तर सिद्धांत खरा ठरतो की नाही हा देखील प्रश्न आहे. जे के मेहता या संदर्भात म्हणतात की केन्सचा जो सिद्धांत आहे हा तेव्हाच खरा ठरतो की जेव्हा धनको आणि ऋणको या वेगवेगळ्या व्यक्ती असतात, पण एखादी व्यक्ती आपले स्वतःचे भांडवल आपल्या स्वतःच्याच उद्योगात जर गुंतवत असेल तर त्या व्यक्तीला मिळणाऱ्या व्याजाचं स्पष्टीकरण कसं होईल याचं उत्तर मात्र केन्सचा सिद्धांत देत नाही. असं असलं तरी देखील या सिद्धांतावर कितीही दोष कितीही टीका केल्या असल्या तरी देखील हा सिद्धांत अजरामर झालेला आहे. द जनरल थिअरीमध्ये, स्थूल अर्थशास्त्रामध्ये या सिद्धांताने मोठी भूमिका पार पाडलेली आहे. व्याजाच्या आधुनिक सिद्धांतामध्ये अनेक बाबी या केन्सच्या सिद्धांताचे वापरलेले आहेत, त्यामुळे हा सिद्धांत प्रामुख्याने एक श्रेष्ठ सिद्धांत ठरतो आपल्याला असं निष्कर्ष काढता येईल. या ठिकाणी आपण आजचं लेक्चर संपवतो. आज आपण केन्सचा रोखता अभिलाषा सिद्धांत पाहिला. या चॅनलला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधकांनी प्रामुख्याने लाईक करावे, सबस्क्राईब करावे, जेणेकरून आपल्याला या संदर्भामध्ये अर्थशास्त्राचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि नवनवीन प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी हाताळणार आहोत. धन्यवाद.